हॅलो माय डिअर फ्रेंड्स, मी मानसी मदाने, तुमची जर्मन लँग्वेज ट्रेनर. मानसीज लँग्वेज अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण अनेक व्हिडिओजमधून भरपूर काही जर्मन लँग्वेजचे टॉपिक्स बघितले. त्यावर अनेक पालकांच्या आणि स्टुडंट्सच्या कमेंट्स आहेत की मॅडम, आम्हाला पूर्ण जर्मन लँग्वेज शिकायची आहे, तर त्यासाठी किती वेळ लागू शकतो किंवा त्यामध्ये काय काय कोर्सेस आहेत, तर एखादी फॉरेन लँग्वेज आपण कशी लेवल वाईज शिकू शकतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे की जर्मन लँग्वेज कशी शिकायची, त्यात काय कोर्सेस आहेत, आणि त्याबरोबरच यूट्यूबवरून लँग्वेज शिकणं आणि कोर्समध्ये लँग्वेज शिकणं या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे आणि यातलं कोणतं बेस्ट आहे. चला तर मग आजच्या टॉपिककडे वळूयात. तर जेव्हा तुम्ही यूट्यूबवरून एखादी लँग्वेज किंवा कोणताही टॉपिक शिकत असता, तर लँग्वेज शिकताना भरपूर काही क्वेश्चन्स येऊ शकतात. जसं की एखादा ग्रामॅटिकल टॉपिक समजत नसेल, वोकॅबलरी किंवा वर्ड्सचं प्रोनाऊन्सिएशन नीट कळत नसेल, किंवा बऱ्याच लँग्वेजेसमध्ये जेंडर्स हा खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो की प्रत्येक लँग्वेजेसचे जेंडर्स आणि त्याचे आर्टिकल्स हे वेगवेगळे असतात, त्यामुळे बऱ्याच स्टुडंट्सला हा टॉपिक कळत नाही. तसंच एखादा वर्ड असेल, जर समजा जर्मनमध्ये एक वर्ड असेल तर त्याचे इंग्लिशमध्ये बरेच काही मिनिंग्स होऊ शकतात, किंवा इंग्लिशमधल्या एका वर्डचे जर्मनमध्ये खूप वेगवेगळे मिनिंग्स असू शकतात. मग हे या अशा गोष्टी यूट्यूबवर आपल्याला समजू शकत नाही, तर यासाठी आपल्याला कोर्समध्ये किंवा एखाद्या ट्रेनरकडून शिकणं खूप गरजेचं असतं. तसंच जेव्हा तुम्ही यूट्यूबवर एखादी लँग्वेज शिकत असाल, समजा आज एक व्हिडिओ बघितला, त्यानंतर पुढचा व्हिडिओ येण्यासाठी किमान 8 ते 10 दिवस लागू शकतात, तर ट्रेनरला जसा वेळ मिळेल तसा तो त्या यूट्यूबवर व्हिडिओज टाकत असतो. त्यामुळे तुमचा फर्स्ट व्हिडिओ बघून दुसरा येईपर्यंत फर्स्ट टॉपिक तुम्ही विसरून गेलेले असता, त्यामुळे तुमची त्यामध्ये लिंक लागत नाही. तसंच दुसरं म्हणजे, जर तुम्हाला एखादा टॉपिक समजत नसेल तर तुम्ही काय करू शकणार, तुम्ही डायरेक्ट त्या ट्रेनरशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही. तुम्ही फक्त तिथे तुमचा डाऊट कमेंटमध्ये टाकू शकता आणि ट्रेनरला जर वेळ मिळेल तसा तो त्याचा आन्सर देऊ शकतो, पण त्यामुळे तुमचा तो डाऊट क्लिअर होईलच का याची काही गॅरंटी नाही. तसंच लँग्वेज शिकताना लिसनिंग, रिडिंग, स्पीकिंग आणि रायटिंग या चारही सेक्शन्सवर आपल्याला जास्त फोकस करावा लागतो. तर यूट्यूबमध्ये तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता, तर रिडिंग आणि लिसनिंग, जे लिहिलं आहे ते आपण रीड करू शकतो आणि ट्रेनर बोलतो आहे ते ऐकू शकतो. पण या व्यतिरिक्त अजून दोन खूप महत्त्वाचे म्हणजे रायटिंग आणि स्पीकिंग, हे दोन स्किल्स आपल्याला यूट्यूबवर शिकता येत नाही. जर तुम्ही शिकायचा प्रयत्न जरी केला तरी तुम्हाला स्पीकिंगमध्ये पार्टनरची गरज असते, प्रॅक्टिससाठी कोणतरी बोलणाराही गरजेचा असतो. तर असा पार्टनर किंवा तुम्हाला रायटिंगमध्ये तुम्ही जे काही लिहित असाल, मेसेजेस किंवा लेटर, ईमेल्स, तर ते कोणीतरी चेक करून देण्यासाठी एक ट्रेनरचीही गरज असते, आणि या सर्व गोष्टींची पूर्तता आपण क्लासमध्ये करू शकतो. तसंच यूट्यूबवर कोणताच टॉपिक जास्त डिटेलमध्ये आपण शिकवू शकत नाही, कारण हा फ्री प्लॅटफॉर्म असल्यामुळे ट्रेनरलाही बऱ्याच काही लिमिटेशन्स असू शकतात. आणि या व्यतिरिक्त कोर्समध्ये आपण काय काय शिकू शकतो, तर जर्मन लँग्वेजमध्ये A1 A2, B1 B2 आणि C1 C2 अशा 6 लेवल्स आहेत. तर यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार A2 B1 B2 किंवा जास्तीत जास्त C2 पर्यंत तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही शिकू शकता. तर त्यातली जर्मनची A1 ही फर्स्ट लेवल आहे. जर्मनच्या A1 लेवलसाठी जर्मन गव्हर्नमेंटने एक बुक सांगितलं आहे, ते आहे नेटस्टॉक A1. नेटस्टॉक A1 हे बुक आपण आपल्या क्लासमध्ये शिकवतो, त्यामध्ये जवळपास 12 चॅप्टर्स आहेत, आणि 12 चॅप्टर्सवर हे जे मी तुम्हाला 4 लँग्वेज स्किल्स सांगितले, लिसनिंग, रिडिंग, स्पीकिंग आणि रायटिंग, तर त्या 12 चॅप्टर्समध्ये या स्किल्सवर आधारित भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि कोर्समध्ये आपण प्रत्येक ॲक्टिव्हिटी नीट डिटेलमध्ये घेतो, तसंच तुम्हाला प्रॅक्टिससाठी भरपूर काही वर्कशीट्स वगैरे असं काही गोष्टी मिळत असतात. लिसनिंगमध्ये आपण जे जर्मन नेटिव्ह पीपल असतात त्यांच्याकडून रेकॉर्ड केलेले ऑडिओज ऐकून त्यावर ॲक्टिव्हिटीज घेत असतो. त्यानंतर रायटिंगमध्ये आपण शॉर्ट मेसेजेस, ईमेल्स, लेटर रायटिंग ह्या सर्व काही गोष्टी घेत असतो. आणि रिडिंगमध्ये शॉर्ट बुक्स, शॉर्ट स्टोरीज किंवा वेगवेगळे पॅसेजेस रीड करून आपण त्याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज घेत असतो. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्पीकिंग. स्पीकिंग हा इतका महत्त्वाचा का आहे, तर लँग्वेज म्हणजे आपण बोलत असतो, त्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रोनाऊन्सिएशन, मीनिंग या सर्व गोष्टी नीट कळणं खूप गरजेचं असतं.
त्यासाठी आपण स्पीकिंगवर जास्तीत जास्त फोकस करत असतो. आणि तसंच ज्या स्टुडंट्सला एम एस करायला किंवा जॉबसाठी जर्मनी जायचं असेल तर त्यांच्यासाठी लिसनिंग आणि स्पीकिंग हे दोन सेक्शन खूप महत्त्वाचे असतात. कारण जे लोक जर्मनीत जाऊन शिकत असतात त्यांच्यासाठी तिथे राहणं प्लस तिथे बाकी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करणं त्यांचं या गोष्टींमध्ये त्यांना जर्मन नेटिव्ह पीपलसोबत कम्युनिकेशन करावं लागतं. आणि जे जर्मन पीपल आहे इंग्लिशमध्ये अजिबात बोलत नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या ॲक्सेंटमध्ये ॲक्टिव्हिटीज करणं आणि ते समजणं खूप गरजेचं आहे. तर ही A1 जी फर्स्ट लेवल आहे ती साधारण 2 ते 2.5 महिन्यामध्ये शिकून होत असते. A1 पासून ते B2 पर्यंत आमच्या क्लासमध्ये सर्व कोर्सेस घेतले जातात. हे सर्व काही मोठ्या माणसांसाठी आहेत, तसंच लहान मुलांसाठी पण कोर्सेस आहेत. ते म्हणजे किड्स A1, A2, B1 या लेवल्सचे लहान मुलांचेही कोर्सेस. आणि लहान मुलांच्या या लेवल्समध्ये त्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलनुसार रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि लिसनिंग या चारही सेक्शन्समध्ये आपण स्टोरीज, छोटे सॉन्ग्स किंवा पोएम्स प्लस काही गेम्स हे सर्व काही घेऊन त्यांची लँग्वेजची लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि लँग्वेजवर त्यांना जास्त कमांड कशी मिळवता येईल या गोष्टी आपण बघत असतो. प्लस त्यांचा लँग्वेजमध्ये इंटरेस्ट कसा वाढू शकतो यासाठी मी स्वतः खूप प्रयत्न करत असते. तर तुम्हालाही जर या मोठ्यांसाठीच्या A1 A2 लेवल्स किंवा लहान मुलांसाठी किड्स A1 A2 लेवल्स काही शिकायच्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. हा माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे. यामध्येच मी तुम्हाला सर्व काही डिटेल्स आणि प्लस एक फ्री डेमो लेक्चर या सर्व गोष्टी देईल. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर आजच या नंबरवर कॉल करा. थँक्यू सो मच. बाय बाय.